मनसेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या किल्ला बांधणी स्पर्धेचा आज निकाल जाहीर करण्यात आला. प्रथम पारितोषिक वर्धन आजगावकर, द्वितीय पारितोषिक फुरची क्रूप, तर तृतीय पारितोषिक प्रसाद मिशाळ यांनी याचा मान पटकावला. उत्तेजनार्थ शिवराज राऊत, हर्षदा सावंत, मळगाव दीपराज सावंत, माझगाव यांना गौरवण्यात आले. स्पर्धेतील सर्वप्रथम 3 क्रमांक मिळवलेल्या स्पर्धकांना रोख रक्कम तसेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब, तालुकाध्यक्ष अमित इब्रानपूरकर, सुधीर राऊत, राजू कासकर, अनिल केसरकर, संतोष भैरवकर, ललिता नाईक, कृष्णा गावडे, ओंकार कुर्तरकर, गीता पाटेकर, संकेत मयेकर, आशिष सुभेदार, सतीश पाटणकर आदी उपस्थित होते. पण असलेल्या नागरिकांना, असलेल्या तरुणांना त्या महाराजांचा इतिहास आठवला आणि महाराजांनी किल्ले त्यावेळी कशा प्रकारे बांधले, त्या आर्किटेक्ट नव्हते, त्यावेळी कोणत्या प्रकारचे वास्तुशास्त्र नव्हते, कोणते ठिकेदार नव्हते, पण त्याही परिस्थितीत अनेक किल्ले महाराजांनी दूरदृष्टी ठेवून बांधले. त्यातला एक सिंधुदुर्ग किल्ला, या किल्ल्याचा इतिहास मगाशी सांगता सांगता त्यांनी उल्लेख केला. हा किल्ला बांधताना आरमार जे संस्थानिकांचं आरमार होत त्याला उत्तेजित करण्याकरता आणि आपल्या या आपल्या कोकणातून जे परप्रांतातले येणारे मोगल चाचेगिरी करून आपल्या आई बहिणींपूर्वी इथे नेत होते आणि त्यांना कुठेतरी आळा घालावा म्हणून शिवाजी महाराजांच्या कल्पना आली. त्यांनी कल्याणच्या दुर्गागड किल्ल्यामध्ये आपल्या आरमाराची सुरुवात केली आणि सिंधुदुर्ग किल्ला हे त्याचं प्रमुख स्थान ठेवलं आणि हे किल्ले उभे केल्यानंतर कोणत्याही मोगलांना इथे येण्याचं धाडस झालं. व्याख्यानातून या बाबासाहेबांनी इथे बोलवला आणि बाबासाहेब आलेत, अनेक त्यांनी या जिल्ह्यातले दाखले दिले की महाराजांचा कसा कसा प्रकारचा जिल्ह्याचा संबंध आहे. आज आपल्याला फक्त भवानी तलाव आठवतो, तर आज मनोहर संतोषगड जो आहे या किल्ल्याची कोणाला आठवण होत नाहीये, तर तो चढायला अवघड आहे. अगदी आंबोलीतून खाली दिसेल तुम्हाला, शिवापुरातून वरती जाता येईल. या किल्ल्यावर जेव्हा महाराज आग्र्यावरून सुटल्यानंतर एक महिना ह्या किल्ल्यावरती विश्रांती केलेली आहे, तेवढ्या किल्ल्याला काय महत्व आहे. त्या किल्ल्यावर नुसती विश्रांती केली नाही तर किल्ल्यावर थांबून आपल्याला आपल्या पोर्तुगीज सरकार कशी चाल करता येईल, त्या चाल करण्याची मोहीम त्यांनी तिथे आखली. कोकण लाईव्ह साठी शैलेश मयेकर, सावंतवाडी.